पुणे विभागात 10 लोकसभा मतदारसंघ आणि 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. जवळपास 1,86,18,546 मतदाराची नावनोंदणी करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त मतदार नोंदणी अधिक वाढावी म्हणून 2 आणि 3 मार्चला संपूर्ण पुणे विभागात मतदार यादीत नाव नोंदवण्याची नव्याने संधी उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुणे विभागाने परिपूर्ण तयारी केली आहे. 10,278 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. जवळपास 1,73,000 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक प्रक्रिया हाताळली जाईल अशी माहिती दीपक म्हैसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पुणे विभागामध्ये 23-24 आपण विशेष मतदार नोंदणी अभियान राबवलं होतं आणि 2 आणि 3 तारखेलाही आपण पुन्हा विशेष मतदार नोंदणी अभियान राबवत आहोत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड, कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबतीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आग्रही आहे आणि त्या दृष्टीने आपण ही विशेष मोहीम हाती घेत आहे. मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचं नाव यादीमध्ये असेल आणि त्याच्याजवळ फोटो आयडेंटिटी कार्ड नसेल तरीही तो मतदान करू शकतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे 14 आपले प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ किंवा त्याची ओळखपत्र त्याला दाखवता येतील. मग ते कदाचित ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ते कदाचित गव्हर्नमेंटने दिलेलं एखादं ओळखपत्र असेल किंवा एखाद्या कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असेल जे त्याची ओळख पटवून देईल किंवा त्याचा पॅन नंबर असेल, पॅन कार्ड असेल, कुठलंही तो दाखवून मतदार करू शकतो.